मंगळवारी निवडणूक कार्यालयात रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. निवडणुकीचे दिवसभर काम करून घेतल्यानंतर रात्री भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना 300 रुपये हातात देऊन उरलेला भत्ता बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी याला शिक्षकांनी विरोध केला असता शिक्षक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडलाय. पहिलवान नरसिंग यादव याला काँग्रेसचे मुंबई उत्तर पश्चिम मधील उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार सभेत सहभागी होणे चांगलं ठरले. या प्रकरणी त्याला महाराष्ट्र पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. नरसिंग यादव हा मुंबईत सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहे. सरकारी पदावर असताना राजकीय प्रचार केल्या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजन मिचारे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रिपाई कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. वचननामा प्रकाशनाच्या दरम्यान रिपाई जिल्हाध्यक्ष रामभाऊ ताईडे यांना मागील रांगेत बसवल्याने अवमान झाल्याचे सांगत काही रिपाई कार्यकर्त्यांनी सभागृहात घोषणाबाजी करून गोंधळ घातला. शिवाय युतीमधून बाहेर पडण्याचा इशारा देखील देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात यवतमाळच्या पुसद न्यायालयाने वॉरंट जारी केले. मराठा क्रांती मोर्चा संदर्भात सामना दैनिकात प्रकाशित केलेल्या एका व्यंगचित्राप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले. कोर्टासमोर हजर न झाल्याने कोर्टाने यांच्या विरोधात वॉरंट जारी केले. या व्यंगचित्रावरून दत्ता सूर्यवंशी यांनी अवमान याचिका दाखल केली होती. प्रत्येक समाजातल्या प्रत्येक कुटुंबाने त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रीतसीर सनदशीर मार्गाने मूक मोर्चे केले. त्या मूक मोर्चाची सर्व जगभर स्तुती झाली. त्यांच्या त्या शिस्तीचं पालन कसं असतं ही पण एक आदर्श त्या मूक मोर्चामधून समाजाने दाखवून दिला. असं असताना शिवसेनेचे जे मुखपत्र सामना यामधील हासोबा नावाच्या एका कार्टूनमध्ये त्यांनी मूक मोर्चाची विडंबना हे मुका मोर्चा, मुका म्हणजे चुंबन, चुंबन घेणारा एकत्र येतात, चुंबन घेण्यासाठी एकत्र येतात असं त्याच्यामध्ये एक स्त्री आणि पुरुष एकमेकाचं चुंबन घेताना दाखवलेले आहे. या प्रकाराने आमच्या भावना दुखवल्या गेल्याने आम्ही विद्यमान न्यायालयामध्ये एक त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि ती तक्रारीची दखल घेऊन कोर्टाने त्यांच्याविरुद्ध समन्स काढले. समन्सवरही 22/4/2019 ते हजर नसल्याने कोर्टाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केलेले आहेत.